नमस्कार मित्रांनो झरांगे पाटलांच्या आंदोलनानं समाजाला काय दिलं आणि काय साध्य केलं याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत तर मित्रांनो झरांगे पाटलांचं आंदोलन जरी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी असलं तरी या आंदोलनाने एकूण समाज जीवनात फार मोठी क्रांती केलेली आहे फार मोठ्या बदलाचा व परिवर्तनाचा पाया या आंदोलनाच्या निमित्तानं रचला गेला जो इतिहास ठरणार आहे ज्याची नोंद सरकारने तर घेतलीच आहे त्याबरोबर इतिहासकारांनाही घ्यावी लागणार आहे मग असं काय या आंदोलनानं दिलं ते आज आपण पाहू पहिली गोष्ट या आंदोलनाने समाजाला समाजभान दिलं आत्मविश्वास दिला आणि हे दाखवून दिलं सत्ता ही समाजामुळे असते सत्तेमुळे समाज नसतो या लोकजागृतीचं माध्यम हे आंदोलन ठरलं केवळ स्वार्थ आणि आर्थिक शोषण करीत आलेले राजकारणी त्यांचे पक्ष हे फक्त गरीब मध्यमवर्गीय कष्टकरी लोकांचा मतदानापुरता वापर करीत होते आणि त्यासाठी गावागावात विणलेले कार्यकर्त्यांचे जाळे लोकांना दाबून ठेवण्यासाठी त्यांची मुस्कटदाबी करण्यासाठी वापरत होते या आंदोलनानं नेत्यांना गावबंदी करून सत्तेला पहिला सुरुंग लावला राजकीय लोकांची दडपशाही दहशत या आंदोलनामुळे मोडीत निघाली आणि खऱ्या अर्थाने राजकीय लोकांचे धाबेदान आणले वरवर जरी हा प्रश्न मराठा आरक्षणासाठी वाटत असला तरी या निमित्ताने जातपात धर्म सोडून राजकीय असंतोषाच्या विरोधात एकवटल्याचे हे क्रांतिकारी पाऊल आहे सत्तेवर आलेल्या प्रत्येक पक्षाने आणि पक्षातील नेत्यांनी आपला पक्ष आणि सत्ता मजबूत करण्यासाठीच राज्याचा आणि देशाच्या संपूर्ण तिजोरीचा उपयोग केलेला आहे हे तरुणांच्या युवकांच्या शेतकऱ्यांच्या कामगारांच्या आणि मध्यमवर्गीयांच्या जाणिवा जागृतीचा महत्त्वाचा मुद्दा या निमित्ताने ठरला आहे बेरोजगारीचे प्रश्न शैक्षणिक प्रश्न वरचेवर गंभीर होत असताना शैक्षणिक शुल्क माफ करण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत उलट खाजगीकरणाचा सपाटा लावून तरुणांचे भविष्य संपविण्याचे समाज आर्थिक दुबळा करण्याचे डावपेच धडपड या निमित्ताने लोकांच्या निदर्शनास आली हे पुढील क्रांतिकारी बदलांचा आंदोलनाचा हा मार्ग ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट होते कारण तरुणांच्या मनातून लोकांच्या मनातून राजसत्ता राजकीय पक्ष राजकीय नेते संपले आहेत त्यांच्याकडून आपले प्रश्न सुटू शकत नाही हा अविश्वास आणि विचार या निमित्ताने लोक करू लागले आहेत आणि हे तितकेच वास्तव आहे कारण ज्या शेतीवर शेतकरी वर्गावर या राज्याची देशाची अर्थव्यवस्था आहे हा डोलारा ज्यांच्यावरती आहे तो कनाच मोडला आहे शेती सिंचनाचे पाण्याचे प्रश्न ग्रामीण भागात गंभीर आहेत पाणी असेल तर शेती पिकेल आणि शेत शेती पिकली तर स्थैर्य येईल परंतु हे होऊ शकले नाही म्हणून बेरोजगारी व शिक्षणाचा प्रश्न गंभीर होऊन बसला आहे थोडक्यात भविष्यात निर्माण होणाऱ्या प्रश्नावर उपाययोजना केल्या गेल्या नाहीत म्हणून आता या तरुणांना या लोकांना असा नेता हवा आहे जो निस्वार्थ सेवा करू शकेल त्यांच्या प्रश्नासाठी तो सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करू शकेल अशा पारदर्शी राजकारणाची सत्तेची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी हे आंदोलन महत्त्वाचे ठरले आहे पक्षविरहित गटतट मतभेद मनभेद विरहित जातपात धर्मविरहित विचारांच्या आधारावर एका नवीन व्यवस्थेच्या उदयासाठी हे आंदोलन सर्वात मोठे परिवर्तनवादी आणि क्रांतीच्या वाटेवरील हे पहिले पाऊल आहे एवढे मात्र निश्चित आहे या निमित्ताने एवढेच व्हिडिओ आवडला विचार आवडले तर निश्चित सबस्क्राईब करा इतरापर्यंत हा विचार हे चिंतन पोहोचवा शेअर करा धन्यवाद